महापालिका प्रशासनाने कॅलिब्रेशन करून जलमापक यंत्र न बसवल्याने मुळा पाटबंधारे विभागाकडून दुप्पट दराने पाणीपट्टी आकारली जात आहे. या पाणीपट्टीचे एप्रिलपासून ऑक्टोबरपर्यंत बिलाचे 6.97 कोटी रुपये महापालिकेने थकवले आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल असा इशारा मुळा धरण शाखेच्या शाखाधिकाऱ्याने दिला आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियमान्वये बिगर सिंचन ग्राहकांनी नोंदणीकृत संस्थेकडून कॅलिब्रेशन करून जलमापक यंत्र बसवणे आवश्यक आहे. मुळा शाखा कार्यालयाने महापालिकेला जलमापक यंत्राच्या नोंदणीकृत संस्थेकडून कॅलिब्रेशन करण्याबाबत वारंवार कळवले, मात्र अद्यापपर्यंत महापालिकेने प्रमाणपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे मनपाला दुप्पट दराने आकारणी होत आहे. तसेच सध्यस्थितीत मुळानगर येथील पंपगृहामध्ये 3 पैकी 1 जलमापक बंद असल्याचे पत्रात म्हटले आहे. दरम्यान ऑक्टोबर अखेर मनपाकडे 6,97,50,219 रुपये बिगर सिंचन पाणीपट्टी थकीत आहे. मनपा प्रशासनाने 18,97,088 रुपये डिसेंबर महिन्यात भरले आहेत. त्यामुळे सर्व जलमापकांचे नोंदणीकृत संस्थेकडून कॅलिब्रेशन करून प्रमाणपत्र सादर करावे, तसेच उर्वरित पाणीपट्टीचा त्वरित भरणा करावा, अन्यथा पाणीपुरवठा कुठल्या क्षणी खंडित करण्यात येईल असा इशारा पत्रात देण्यात आला आहे. ई नवा माढा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.